नमस्कार या वेबिनार सीरीजच्या लेक्चर साठी मी आपला सर्वांचं स्वागत करतो। आजचे आजचा जो विषय आहे ऑप्शन्स अँड रोल ऑफ MWRRA महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी। आणि आपले आजचे जे स्पीकर आहेत श्री KP बक्षी साहेब हे या महाराष्ट्र वॉटर रिसोर्स रेग्युलेटरी अथॉरिटीचे अध्यक्षच होते। बक्षी साहेबांचा मी अतिशय थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो। साहेब IIT खरगपूर येथून BTech पदवी त्यांनी संपादन केलेली आहे आणि युनायटेड किंगडम मधून त्यांनी MBA ही पदवी संपादन केली आहे। तसंच त्यांनी केम्ब्रिज हार्वर्ड आणि IIM मधून अनेक ट्रेनिंग्स घेतलेले आहेत। साहेब 1982 च्या बॅचचे IAS ऑफिसर आहेत आणि महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे। कलेक्टर, त्याच्यानंतर नाशिक, ठाणे, अमरावतीचे म्युन्सिपल कमिशनर आणि आपल्याला सर्वांना कल्पना की मंत्रालयामध्ये ते ऍडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणून प्लॅनिंग, GAT, होम अशी अत्यंत महत्वाची खाती त्यांनी सांभाळलेली आहे। 7व्या वेतन आयोगाच्या साठी जी कमिटी नेमली होती त्याचे साहेब अध्यक्ष होते आणि साहेबांचा पाण्याशी संबंध अतिशय जुना आहे। ज्यावेळेला इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि गोदावरी खोरं हे सुरुवातीला घेतलं गेलं, त्या गोदावरी खोऱ्याच्या इंटिग्रेटेड वॉटर प्लॅनच्या साठीच्या समितीचे साहेब अध्यक्ष होते। त्याचबरोबर शासनाने एक हाय लेवल कमिटी बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट साठी डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जी नेमली होती त्या समितीचे साहेब मेंबर सेक्रेटरी होते। आणि असं म्हटलं जातं की या समितीतला जो वॉटर रिसोर्सेस रिलेटेड जो चॅप्टर आहे तो एखाद्या नवीन व्यक्तीला जर महाराष्ट्राचं वॉटर रिसोर्सेस इन नटशेल जर समजून घ्यायचं असेल तर तो चॅप्टर अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर असा आहे। या अहवालाच संपूर्ण ड्राफ्टिंग हे बक्षी साहेबांनी केलेलं आहे आणि त्या स्वतः डॉक्टर केळकर यांनी सर्वांबद्दल जे लिहिलंय त्या अहवालाच्या प्रस्तावनेमध्ये ती मी थोडक्यात आपल्याला एक वाचून दाखवतो। द कमिटी अँड आय वॉन्ट टू प्लेस ऑन रेकॉर्ड अवर डीप ग्रॅटिट्यूड टू श्री KP बक्षी फॉर हिज आउटस्टँडिंग सपोर्ट अँड फॉर हिज युनिक रोल ऍज अवर फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड। He is truly an exceptionally able and versatile civil servant and the GOM is fortunate to have his services available to our state. Mala vatte ki we are lucky to have such a distinguished speaker. Mi sahebana vinanti karto ki tyanni webinar la suruvat karav. Dhanyavad. Dhanyavad Narvekar saheb. Dhanyavad Mrs. Limaye yani organize kelay. मी आपला वेबिनार सिरीजचे सब्जेक्ट पाहत होतो तर मला खूप आनंद झाला की आपण इतकं महत्वाचे विषय वेबिनार सिरीज मध्ये घेतलेले आहेत। सुरुवातीला आपण B1 कॉन्ट्रॅक्टचे काय रिस्क आणि काय पिटफॉल्स असतात त्याबद्दल आपण उहापोह केला पहिल्या दिवशी आणि त्याच्यानंतर आपण मेंटेनिंग गुड क्वालिटी इन फील्ड वर्क्स हे रानडे साहेबांनी फारच अत्यंत उत्तम रीत्या आपल्याला सांगितलं असेल। मी तर त्या दिवशी हजर राहू शकलो नाही परंतु मी रानडे साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे आणि जेव्हा गोदावरी प्लॅन तयार करत होतो तेव्हा रानडे साहेबांचं भरपूर महत्वाचे इनपुट त्या कमिटीमध्ये त्यांनी दिले होते, मी ते कधी विसरू शकत नाही। नंतर पवार साहेबांनी फेरो सिमेंटच्या युज बद्दल आपल्याला व्याख्यान दिलेलं आहे, आपल्याला एज्युकेट केलेलं आहे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ वॉटर युजर्स असोसिएशन हे उद्या आपण कांबळे साहेबांना ऐकणार आहात, सॉरी महाराष्ट्र फेलियर्स ऑफ मेकॅनिकल कॉम्पोनेंट्स असा कांबळे साहेबांचा आपण ऐकला आहे आणि कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ वॉटर युजर असोसिएशन मध्ये आपण ऐकणार आहात। जे फील्डचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आजच्या स्थितीत मी एक 10-15 वर्षापूर्वीचा बोलत नाही परंतु आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या इरिगेशन डिपार्टमेंट वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटची स्थिती अत्यंत भक्कम आहे।
पूर्ण देशामध्ये जर आपण कंपेअर केला तर महाराष्ट्र फारच पुढे आहे आणि अत्यंत चांगले रिफॉर्म्स गेल्या काही वर्षांमध्ये 2 दशकांमध्ये झालेले आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात उहापोह करूया. लेट मी स्टार्ट अबाउट दी रोल्स अँड फंक्शन ऑफ MWRRA बाय गिविंग अ व्हेरी स्मॉल एक्सपोजर टू द वर्ल्ड सिनॅरिओ इन वॉटर सेक्टर. सो आय विल बी ऍक्च्युली डिवायडिंग माय टॉक इन टू 4 पार्ट्स. द फर्स्ट पार्ट विल बी स्लाइट एक्सपोजर टू ऑल ऑफ यू फॉर द वर्ल्ड वॉटर सिनॅरिओ. आय नो ऑल ऑफ यू मस्ट बी नोईंग इट ऑल्सो. Just to set the context properly, I would like to discuss a little bit of things regarding the world water scenario. Then we will move on to the water scenario of Maharashtra. Again, all of you are belonging to Maharashtra, various services in the field. Some of you are in the younger stage of your service as junior engineers, executive engineers, deputy engineers. Many are respected the chief engineers in this conference. So it will be a repetition for them, but just to set the context and make the flow proper, it will be appropriate to discuss the water situation in Maharashtra, surface water situation and groundwater both in Maharashtra. Then we will move on to the third part, which is a very small introduction about the reforms which have taken place in Maharashtra in the early parts of this century and also previous reforms. So last 2 decades, how the reforms have taken place in the water sector will be my third part. And finally, we will move on to the subject of today, that is functions and role of MWRRA. So kindly bear with me. Some of the information will be repetitive for you, but just to set the context and start the flow of the discussion, it will be proper to mention some of these things so that you get a comprehensive picture of the entire water scenario in world, in India, in Maharashtra, and finally, what does the MWRRA do, and what are the expectations from MWRRA? So, can we start the presentation full screen? Yeah, you can start first slide. Yeah, here you can see the entire world water scenario. The most red one, that is the extremely high stress area where withdrawals are more than 80% to the supply. So that is the highly stressed, extremely high stressed area. Some of the parts of the world, they are highly stressed. And if you move on to the slightly lighter red, which is India, you can see it is falling in the high stress zone. That is from 40 to 80% exploitation. That starting from 40% to 80% of the withdrawals against the supply. So India also falls in the high stress zone in the world. Then coming to yellow and lighter yellow areas, which are not so stressed, the withdrawals are less than 10%, or low to medium stress, where 10 to 20% withdrawals are taking place. So you get a picture that entire world, there are highly stressed and high stress areas of water, and India falls in that. And therefore, we have to be very, very conscious about it, and we have to take certain steps so that our water stress does not bring in stress in our lives. So can we move on to the next slide? Now here, this is a environmental outlook baseline output which has been given. You can see if you compare 2000 and 2050, entire world, I'm not talking about just BRICS countries or OECD countries or ROW, but entire world, on the extreme right, you can see that the demand of water, global water demand in 2050 is going to go up by about 50%, 55% due to growing demands from manufacturing, that is 400%. Thermal electricity generation, it will go up by 140%, and domestic use will go up by 130%. Interestingly, you can see that the irrigation demand is going to go down in 2050. And the reasons are very obvious: because of technological advancement, because of intervention by various agencies of the government across the world, and also because of promotion of micro irrigation, the irrigation demands are likely to go down. So you can see on the right two of the bars,
on the right hand side, 2000 and 2050 have been compared. While irrigation demand goes down, the domestic and manufacturing demands go up hugely. And in that also, the electricity demand, because which is because of the thermal power stations coming up, that will also go up very much. So we have to be prepared that in the next about 20-30 years, the demand of water globally is going to go up, and so will it be in India also. So India also is going to face huge water demand. Next, please. Very interesting depiction of the water consumers. You can see India is sharing a high consumer figure along with China and United States and four other countries. So if you add up just India, China and United States, then 13 and 12, 25 and 9, 34% of global water consumers, they are in these three countries only. So India, China and US, they use 34% of the entire water consumer in the world. Highly consuming states, consuming countries. Then the other four countries of Russia, 4%, Indonesia, 4%, Nigeria, 3% and Brazil, 3%. If you add up all these seven countries, then the total consuming number in these seven countries will go up to approximately 48%. You know, the total number of countries in the world is 195, out of which two countries have not become the members of the United Nations. So only 193 countries are there in the UN, United Nations. In 193, in 195, if you subtract these seven countries, then 188 countries, their consumption adds up only to 52%. And 48% is consumed by just seven countries. So from the consuming side also, we top the world's list. And China, although their population is slightly more than us, their consumption is relatively lesser than India. And of course, United States, being a very big country and low population, their consumption is high, but not as high as India. So this gives you a picture as to how we are placed in the entire world. Very highly populous, about 16 to 17% of the world's population in India, and about 13% of world consumption in India. So we are very vulnerable to water stress in the coming years. That has to be kept in mind when we discuss future things. Next, please. Now, again, a very interesting map. This will show you that western part of the country, starting from western Punjab, whole of Rajasthan, Haryana, western UP, Maharashtra, parts of Maharashtra, Gujarat, Karnataka, all these western, if you divide that India into a vertical two, then western side of the country is very highly stressed, water stressed. And eastern side of the country, including parts of Orissa, parts of Andhra Pradesh, southern part of Jharkhand, entire northeast, and some parts of Jammu Kashmir, they are not so highly stressed. The clear-cut indication or the clear-cut message coming out of this is that if you are more developed, you're also likely to be more water stressed. So western part of the country, they are relatively more developed than the eastern part of the country like Bihar, Odisha, northeast, and parts of northern Andhra Pradesh. They are less developed as compared to western part of the country. Therefore, western part also has, along with the development, they also have huge water stress. Rajasthan, of course, is having less water, so that is water stressed. It cannot be said that Rajasthan is too developed, but because of its topography and geography, the water stress is felt in Rajasthan. Parantu, पूर्ण इंडियाचं जर तुम्ही बघितलं तर वेस्टर्न साइड मध्ये जास्त स्ट्रेस आहे आणि ईस्टर्न साइड मध्ये कमी स्ट्रेस आहे. म्हणजे आपण जर डेव्हलप करत गेलो आणि डेव्हलपमेंट वाढत गेला तर पॉप्युलेशनची वाढ होत जाईल, इंडस्ट्रियल रिक्वायरमेंट वाढत जाईल, थर्मल पॉवर प्लांट्स एस्टॅब्लिश होतील त्याची रिक्वायरमेंट वाढत जाईल, डोमेस्टिक
अर्बनायझेशन वाढत जात असल्यामुळे डोमेस्टिकचं कन्झम्पशन वाढत जाईल, तर हे आपण मेसेज घेऊ शकतो की मोर द डेव्हलपमेंट मोर द वॉटर स्ट्रेस इज लाईकली टू बी द सिनॅरिओ इन इंडिया. नेक्स्ट प्लीज. आता आपण महाराष्ट्राचं बोलूया. आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत आणि पूर्ण महाराष्ट्राची प्रत्येकाला जाणकारी आहे, तरी देखील जे यंग ऑफिसर्स आहेत जे फील्ड मध्ये काम करतात आणि विशेष करून असे अधिकारी जे 2006 नंतर रुजू झाले सर्व्हिस मध्ये, त्यांना कदाचित MWRA बद्दल तेवढी माहिती नसेल किंवा पूर्ण महाराष्ट्राचं चित्र त्यांना माहिती नसेल, कारण एका बेसिन मध्ये किंवा जास्तीत जास्त दोन बेसिन मध्ये त्यांनी काम केलं असेल आणि पुढील सगळ्या बेसिन मध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली नसेल. म्हणून सिनियर ऑफिसर्सने मला एक्सक्यूज करावा, मी थोडा रिपीट करतो कारण हे फिगर सगळ्या चीफ इंजिनियर्स SE सगळ्यांना माहिती आहे, तरी देखील यंग ऑफिसरसाठी ही माहिती महत्वाची होती म्हणून मी ठेवलेला आहे. आणि ते सांगायचं असेल तर ऍव्हरेज अॅन्युअल वॉटर अवेलेबिलिटी इन महाराष्ट्र इज 164 BCM बिलियन क्युबिक मीटर, आणि 75% डिपेंडेबल यील्ड जर पकडला तर 132 BCM आपल्याकडे डिपेंडेबिलिटी प्रमाणे उपलब्ध आहे. परमिसिबल सरफेस वॉटर यूज ऍज पर ट्रायब्युनल्स अवॉर्ड्स गिव्हन इन फेवर ऑफ महाराष्ट्र 126 BCM इज परमिसिबल, सो वी आर स्लाइटली बिलो द डिपेंडेबल यील्ड ऑफ 75%. 132 इज डिपेंडेबल यील्ड ऑफ 75% and we are permitted to use only 126 BCM. Annual renewal groundwater 34 is included in that. Estimated ultimate utilizable water resources, surface water cha jar baghitla tar 67 BCM ani groundwater tyacha madhe 21 BCM ahe, ani surface water cha 67 BCM chi estimated ultimate utilizable ji jo figure ahe त्याच्यामध्ये फक्त आपण 35 BCM यूज करतोय. सो काइंडली रिमेंबर दिस, ऑल ऑफ यू बिलॉंग टू द वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, यू नो द रीजन्स ऑल्सो, यू नो द फील्ड कंडिशन्स ऑल्सो, बट जस्ट टू स्ट्रेस द पॉइंट हियर दॅट 67 BCM इज युटिलायझेबल सर्फेस वॉटर अँड वी आर युटिलायझिंग 35 BCM, अप्रॉक्सिमेटली अबाउट 47-48% ऑफ द युटिलायझेबल दॅट वी आर प्रेझेंटली युटिलायझिंग. We will discuss why is it so that surface water is not getting utilized to the fullest extent. We will discuss that. If you go to groundwater, then relatively groundwater exploitation is much more as compared to utilizable water. Utilizable water is 21 BCM and groundwater utilized presently is 17 BCM, so 17 versus 21, it's almost comes to 85%. That means द ग्राउंड वॉटर एक्सप्लॉयटेशन वर जास्त लोकांनी भर दिलेला आहे. त्याचं एक कारण असं आहे की सरफेस वॉटर युटिलायझेशनची अवेलेबिलिटी नसल्यामुळे कदाचित ग्राउंड वॉटर कडे ते जात असतील. दुसरं कारण असं आहे की सरफेस वॉटरला आपण चार्ज करत असतो, MWRA टॅरिफ प्रमाणे थोडंफार त्यांना पैसे द्यावे लागतात, परंतु ग्राउंड वॉटर मध्ये अजून चार्जेस आपण फिक्स केलेले नाही, तर ग्राउंड वॉटर त्यांना स्वस्त पडतं, म्हणजे त्यांना काहीच लागत नाही, म्हणून ग्राउंड वॉटर कडे जास्त कल दिसतंय त्यांचं. आणि तिसरा कारण आहे की पीपल आर नॉट अवेअर दॅट ग्राउंड वॉटर इफ यू एक्सप्लॉयट टू मच देन यू आर गोइंग टू फेस सिव्हिअर क्रायसिस इन फ्युचर. एव्हरीबडी थिंक्स ऑफ हिज लोकल एरिया अँड बोरवेल मध्ये 3 इंच लागला, 4 इंच लागला, एवढं ऐकून ते फार आनंदित होतात की फार आपल्याला पाणी लागलं. त्यांना हे नाही समजत की कदाचित ज्या एक्विफर मध्ये पाणी लागलं त्या एक्विफरची कॅपॅसिटी जर फार लिमिटेड असेल तर हे 2 इंच किंवा 3 इंच जे आहे ते काही वर्षापुरतच राहणार आहे आणि त्याच्यानंतर ते सुद्धा आटणार आहे. ही कदाचित प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये ताबडतोब ही गोष्ट येत नसेल, म्हणून ते फार खुश होतात की आपल्याला 3 इंच पाणी लागला, 4 इंच पाणी लागला, भरपूर पाणी सापडला किंवा विहिरीत पाणी आलं. बट दीज आर व्हेरी व्हेरी यु नो सॉर्ट ऑफ मिसलीडिंग इन्फॉर्मेशन बिकॉज यू डोंट नो द एक्विफर साईज, यू डोंट नो द एक्विफर presence and how much water you are going to finally take out from that aquifer is not known. Therefore the point to be taken from this slide is that surface water utilization is still to go very far, it has to go far and it has to improve, and groundwater utilization, which is almost 85%, should be halted, or if not halted should be slowed down, or if not slowed down should be regulated properly. And that is why again
MWRNA comes in picture, we will discuss at a later stage. Next, please. Now, this is a very, very popular map as far as Water Resources Department is concerned. All of us know it, but just for young officers, I will only stress 2 points, that Godavari and Konkan, these are the two extremes of Maharashtra. In Konkan, we have 45% of precipitation, but we have to irrigate only 10% of the cultivable area. So huge water is going to the Arabian Sea. We can't stop it. We can't use it. We can't store it. It is a waste. So total water coming to Konkan side cannot be diverted to eastern side so easily without proper technology and cheap technology. Therefore, entire water of Konkan to the extent of 35% is getting wasted into the Arabian Sea. This is one extreme. Too much surplus, not usable. Extreme I have Godavari basin, which is just covering, Godavari basin is covering 48% of or 49% of cultivable area of Maharashtra. If you consider the entire Godavari basin right up to Andhra Pradesh and Odisha, then entire area je ahe India madhe Godavari basin cha tacha ardha area, tachi ardhi area Maharashtra madhe, manje Maharashtra chi Godavari basin ji ahe ti purna India chi half ahe, ani Maharashtra cha half ahe Godavari basin cha area. Ashe don jar tumhi manje lakshat thevnyasathi atvan thevnyasathi jar evadach formula lakshat thevla ki India cha half Godavari Maharashtra madhe आणि महाराष्ट्राचा हाफ एरिया गोदावरीमध्ये, एवढं जर लक्षात ठेवलं ना तर आपल्याला दोन एक्स्ट्रीम आपल्याला समजून येतील. आणि मध्ये आहे दोन दुसरे बेसिन्स, तापी आणि कृष्णा. कृष्णा इज जस्ट अबाउट ओके अँड दॅट इज वाय द वेस्टर्न महाराष्ट्र इज व्हेरी व्हेरी आपण म्हणतो ना की सुजलाम सुफलाम आहे. तर वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये 21-22% अवेलेबल आहे आणि 22% कल्टिवेबल एरिया आहे आणि त्याचा प्रॉपर सुद्धा वापर केलेला आहे. आपण these are issues of administrative culture and also local culture. People there are very, very hardworking and they understand the importance of water and they've been using it very, very judiciously, except in some crops which are water guzzling crops. There thoda sa azun improvement hi avashyakta hai, parantu ekandar jar baghitla tar western Maharashtra madhe water use ani water availability madhe farsa stress nahi. तापी बेसिन मध्ये थोडासा स्ट्रेस आहे आणि नर्मदा तर फारच स्मॉल बेसिन आहे आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी. त्याच्यात इथे जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही आहे. आणि महानदी एक सहावी बेसिन आहे ज्याचा टिप आपल्या महाराष्ट्राला टच करतो भंडाराच्या जवळपास आणि सॉरी गोंदियाच्या जवळपास भंडाराच्या जवळपास आणि त्याचा विशेष आपल्याला काही फायदा नाही आहे. सो दिस इज द ओव्हरऑल पिक्चर ऑफ वॉटर अवेलेबिलिटी इन व्हेरियस बेसिन्स ऑफ महाराष्ट्र. I think the young officers must remember this, that we are having the two extremes. One is water deficit Godavari covering half Maharashtra and water surplus Konkan having excess of water going into the Arabian Sea. Move on to the next slide, please. Present water use and future demand in Maharashtra. Apan baga 2014 che figures mi WRD kadun ghetlele ahet आणि 2030 मध्ये काय परिस्थिती होणार आहे. आपण मागच्या साइड मध्ये बोललो होतो की इरिगेशनची डिमांड एकंदर वर्ल्ड मध्ये कमी होणार आहे, तथापि महाराष्ट्रामध्ये जे प्रोजेक्शन्स आहेत ते 1999 प्रोजेक्शन्स आहेत आणि त्या प्रोजेक्शन प्रमाणे 90% इरिगेशन वापर होणार आहे. त्याचा एक कारण असा की सध्या वॉटर युटिलायझेशन, मी मागच्या स्लाइड मध्ये बोललो होतो की वॉटर युटिलायझेशन सरफेस वॉटरचं कमी आहे आणि तो जर वाढवला तर वॉटर डिमांड आपोआप, वॉटर यूज आणि डिमांड आपोआप वाढते. ते एक कारण आहे. दुसरं कारण आहे की 1999 मध्ये टेक्नॉलॉजीवर जास्त उहापोह करण्यात आला नसेल, मी गेस करतोय कारण मी त्यावेळी वॉटर रिसोर्सेसचा माझा काही संबंध होता आणि मायक्रो इरिगेशनची स्थिती तेवढी भक्कम नव्हती. म्हणून मायक्रो इरिगेशन जर वेगाने वाढवलं आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला तर कदाचित 90% चा प्रोजेक्शन जो आहे 2030 साठी तो थोडा कमी होऊन जाईल. तथापि हे फिगर्स
आपल्याला मी मला देऊ इच्छित होतो, कारण इंडस्ट्री डोमेस्टिक आणि इरिगेशनचे पर्सेंटेजेस आणि एकंदर शेअर आपल्याला दिसून येईल. डोमेस्टिक 7% दाखवला होता, कारण 7% 1999 मध्ये आपण डोमेस्टिकला देत होतो, परंतु आता 15% पर्यंत आपण जाऊ शकतो आणि देऊ शकतो. आणि इंडस्ट्रीमध्ये जवळपास 3-4% आजपर्यंत यूज आहे, त्यांचा डिमांड, त्यांची डिमांड सध्या नाही आहे परंतु वाढून जाईल. तर व्हॉट आर द फॅक्टर्स विच ड्राईव्ह राइजिंग वॉटर डिमांड? ऑब्विसली ग्रोईंग पॉप्युलेशन इज वन. सेकंड इज रॅपिड अर्बनायझेशन इन स्टेट्स लाईक महाराष्ट्र, तमिळनाडू. ग्रोईंग इंडस्ट्रियलायझेशन, अगेन इट इज ट्रू फॉर महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू. इन्क्रीजिंग थर्मल पॉवर प्लांट्स, इट इज एक्सपेक्टेड दॅट 2 मिनिट थर्मल प्लांट पॉवर प्लांट्स विल स्टील कम, दॅट विल कंझ्युम अ लॉट ऑफ वॉटर. लार्ज नंबर ऑफ शुगर फॅक्टरीज इन महाराष्ट्र. राइजिंग लिव्हिंग स्टँडर्ड्स, जे आपल्यापैकी जे मुंबईमध्ये राहतात, मुंबई कॉर्पोरेशन एरियामध्ये, त्यांना रिमाइंड करू इच्छितो की आपण जेवढं वॉटर वापरतोय मुंबईमध्ये तेवढे ठाणे किंवा इतर कॉर्पोरेशन मध्ये वापरत नाही. आपण 220-250 लिटर प्रति माणशी आपण वापरत असतो मुंबईमध्ये, धोधो पाणी वाहत असतं. तर हे दिस कॅन बी लिंक टू राइजिंग लिव्हिंग स्टँडर्ड्स. एव्हरीबडी इज विलिंग टू पे मोर और दे डोंट केअर इवन इफ मोर वॉटर इज कमिंग बिकॉज देअर लिव्हिंग स्टँडर्ड्स आर हाय. दे हॅव टू यूज इट फॉर कार वॉशिंग, दे फ्लश मेनी टाइम्स अ डे, and their water requirements for other purposes, gardening, etc. No, entire living standards, if they are rising, then water demand also goes up. This nobody can deny. And decreasing water quality, that is another reason for rising water demand. Next please. Now I'll come to the third part of my talk, key water reforms which have taken place in Maharashtra. Broadly, there are 3 sectors in water reforms in the early part of this century that took place: policy, institutional, and administrative. In policy side, the state water policy of 2003 came for the first time, which was amended later in 2011, and irrigation act was already there in 1976. Parantu don mahatvache acts 2005 madhe aale, ek MMISF ani ek MWRRA act, ani nantar 2009 madhe ground water act aale. सो पॉलिसीच्या डायरेक्शन मध्ये 3 महत्वाचे आपले डेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये झाले. महाराष्ट्र इज व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव व्हेरी लर्नेड ऍडमिनिस्ट्रेटर्स अँड पॉलिटिशियन्स हू रूल द गव्हर्नमेंट. दे अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर अँड दे रिअलाइज की आपण वॉटरला, म्हणजे पाण्याकडे जर आज लक्ष दिलं नाही तर उद्या हे फार मोठं भांडण होणार आहे आणि स्ट्रेस होणार आहे. म्हणून पॉलिसीच्या दिशेने या राज्याने भरपूर काम केलेलं आहे सुरुवातीला, म्हणजे आजपासून 15-20 वर्षापूर्वी भरपूर काम पॉलिसीच्या दिशेमध्ये झालेलं आहे आणि ते आज आपल्याला डिव्हिडंड्स आता द्यायला लागले. महाराष्ट्र इज ऑलवेज प्रेस्ड. मी जिथे जिथे गेलो आणि महाराष्ट्राबद्दल माहिती दिली तर लोकांना फार समाधान वाटतं आणि ते प्रेस करतात की तुम्ही फार पूर्वी रेग्युलेटरची कल्पना मांडली. आणि एवढीच नाही, मांडली नाही, रेग्युलेटर तुम्ही अस्तित्वात आणलं आणि रेग्युलेटरने काम केलं. आणि रेग्युलेटरने काम करून ऍग्रिकल्चर पासून इंडस्ट्री पासून डोमेस्टिक प्रत्येकाला चार्ज करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे, चार्ज करायला सुरुवात केली, लोकांनी ऍक्सेप्ट केलं. मी एकदा पंजाबला गेलो होतो तर पंजाबला मला एक वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारलं की आर यू चार्जिंग द फार्मर्स इन महाराष्ट्र? आय सेड येस, नॉट नाऊ, वी आर चार्जिंग फॉर लास्ट अबाउट 14 इयर्स अँड दे आर पेईंग ऑल्सो. आय सेड देर इज नो एजिटेशन. I said, no, there is no agitation because of 2 reasons. One is that the charges are not very high today, number one. Second, they realized that today, tomorrow, they have to pay. So this realization has come in the very forward-looking farmers and forward-looking politicians, and therefore we are paying. Now our next job is to make the payment slightly higher for water so that we sustain our limited water and limited water system, it sustains for a longer time. That is the next job of the MWRRA, which I'll be discussing in the next few slides. Then institutional reforms jale, main magchi slide dakha, magchi slide. Irrigation Development Corporations 95 cha jawalpas jale, MWRRA cha ami bollo chahe, participatory irrigation management, state water council board ani auditor, ashe institutional reforms jale. Ani administrative reforms madhe आपण इरिगेशन स्टेटस रिपोर्ट सबमिट करायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये
टोटल महाराष्ट्राचा इरिगेशन स्टेटस काय आहे, हे याचा उहापोह केला जाऊ शकतो, असेंब्ली मध्ये चर्चा होऊ शकते, प्रश्न विचारला जाऊ शकतो. या सगळ्या दृष्टीने आपण वॉटर रिफॉर्म्स गेल्या 15-20 वर्षांमध्ये भरपूर केलेले आहे. अँड दॅट कम्प्लीट क्रेडिट गोज टू ऑल दी लीडर्स ऑफ दिस स्टेट, वेदर इन द ब्युरोक्रेसी और इन द पॉलिटिकल एरिना. नेक्स्ट प्लीज. इथे सध्याचे नॉर्म्स दाखवलेले, जास्त मी याच्यात बोलत नाही. आपल्याला माहिती आहे 75% इरिगेशन, 15% डोमेस्टिक आणि इंडस्ट्री 10%. इंडस्ट्री 10% जरी असलं तरी सध्याचा वापर फक्त 4% जवळपास आहे. आणि ड्रिंकिंग जरी 15% दिलं असेल तर काही ठिकाणी 17-18-19% पर्यंत वापर होत आहे. ही चिंतेची बाब आहे, परंतु आपण याच्यावर नंतर बोलू. नेक्स्ट नेक्स्ट प्लीज. या नाव द लास्ट पार्ट ऑफ माय टॉक इज व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेटिंग ऑफ द MWRRA. द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ MWRRA इज टू हॅव ज्युडिशियस इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर रिसोर्सेस. वेन आय से ज्युडिशियस, वॉट डू वी नॉर्मली मीन? ज्युडिशियस मीन्स any decision which is taken based on the basis of some logic, some sound logic, unchallengeable logic, some sound backing of the act and rules, some sound argument about demand and use, some sound arguments regarding wastages. So it has to be very judicious. It cannot be arbitrary. Arbitrary allocation or distribution of water is not going to be acceptable by anybody. So it has to be judicious. Judicious jhala tar lokancha tyachyamadhye vishwas vadto ani lok te accept karta. Judicious nasel tar vishwas kami hoto ani lok bhandan karta. Then come to equitable. What is equitable? Equitable is not exactly equal. That does not imply that it will be equal distribution. It is equitable. Equitable means there is stress asel. वॉटर स्ट्रेस असेल तर स्ट्रेस त्याच प्रमाणामध्ये प्रत्येक सेक्टरला देता येईल का. आम्ही MWRR मध्ये असताना आम्ही डिसाईड असा केलं होतं की स्ट्रेस जर असेल वॉटरचा, समजा एखाद्या वर्षी कमी पाऊस पडला, रिझर्वायर मध्ये कमी पाऊस आहे, कमी पाणी आहे, तर ऍग्रिकल्चर सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर, डोमेस्टिक सेक्टर या तिन्ही सेक्टर मध्ये इक्वल स्ट्रेस म्हणजे इक्वल प्रोपोर्शन मध्ये स्ट्रेस सहन करायला पाहिजे, किंवा डोमेस्टिकला थोडी रिलीफ दिली पाहिजे आणि इंडस्ट्रीला थोडं चार्ज केलं पाहिजे, म्हणजे जास्त कट लावलं पाहिजे. तर आमचं सगळ्यांचा व्ह्यू असा होता की नो, ड्रिंकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट, ड्रिंकिंग वॉटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ अँड देअर फॉर स्ट्रेस इन द डोमेस्टिक सेक्टर हॅज टू बी गॉन थ्रू टू अ लेसर एक्सटेंट. In industry, we can go to a greater extent of stress. And in agriculture, we can go to in-between. Agriculture la suddha apan neglect karu shakat nahi. Aaj jar neglect kela, ta purcha varshi apna la tras hoil. Aani kami production hoil. Manun, stress eka sector madhe, stress kamit kami equitable kara. Pan across the three sectors, stress equal kima equitable karne chi avashakta nahi. Asa, ya objective madhe matlele. Nantar allocation and utilization of water resources. हे MWRRA फार महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. नाव देर इफ यू सी यू मेनी ऑफ यू हॅव सीन द ऍक्ट अँड यू हॅव सीन द सेक्शन्स अँड सबसेक्शन्स. देर आर मेनी सबसेक्शन्स इन द ऍक्ट वेअर फंक्शन्स अँड रोल्स ऑफ MWRRA हॅव बीन डिफाईन्ड अँड लिस्टेड. अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ प्रेशर ऑफ वर्क अँड बिकॉज ऑफ अदर प्रायोरिटीज कमिंग अप and also because of competing priorities. When I say competing priorities, two priorities compete with each other. And therefore, because of all these reasons, many of the functions of the MWRRA have not been looked into, unfortunately, till today. But I am sure as the MWRRA becomes more and more mature and more experienced and more difficult problems are placed in position and they are sorted out, then the authority will get time to look into other functions which have not been attended to hitherto. So because of paucity of time, I won't be able to discuss all the functions and roles of MWRRA, but I will take up 10 very, very important functions and roles of MWRRA. This is because
you will be dealing with MWRRA in some capacity or the other. If you are a field officer in the younger positions like junior engineer, you may be required to give some information to the MWRRA. You may be receiving an order or instruction from the MWRRA through the government that you have to do this, do that. You should understand the background of these orders and background of these decisions of the MWRRA. That is why this webinar has been arranged by the Pune office of e-governance. So I will just take up 10 very, very prominent and very important functions of MWRRA. Coming to the first one, first, as I mentioned, it is judicious and equitable distribution of water resources across the state and also within a basin. Both the things have to be maintained. Across the state, what is the position? At the moment, we are not in a position to transfer water from one basin to the other basin. But these things are not impossible. They are there on the agenda of the government and also of various state and central government. However, so far, transfer of water from one basin to another basin has not happened in a big way. Very small examples are there here and there, but not in a big way. So within the basin, it should be judicious and equitable, which I mentioned. Within the basin, across the state or across various basins, it should be judicious and equitable. And if you take the example of Godavari and very important cases which have gone up to Supreme Court, I won't like to mention here because I'm sure both the sides are getting represented in this webinar. So if I say anything about one side and not about the other side, then they will feel very unhappy. So I'm not mentioning any sides, but very, very important cases have gone up to Supreme Court where the MWRRA had to intervene on urgent basis and they had to pass certain orders. Fortunately for us and fortunately for the entire state, these orders were upheld even by the Supreme Court and they did not interfere, gave certain instructions along with the observations, but they did not interfere with the orders of the MWRRA. So meeting the objective of judicious and equitable distribution has been done very well so far by the authority, and I'm sure it will continue to do. Second, very important function of MWRRA is to decide the criteria for water tariff. When I say criteria, it's a long exercise. We have to go through public consultations, and in public consultations, we receive opinions of activists, water experts, NGOs, government functionaries, various departments, and also our own MWRA members, their thinking, their experience, and then we decide the criteria as to on what criteria the water tariff should be decided. This is a long process. In the next slide, I will show you how public consultation is taking place, but I will just take some more time on this slide and then we'll go to the next slide. So that is a very important thing. Once the criteria is decided, then we move on to water tariff. Depending on the criteria which is finalized and approved by the MWRRA, we go on to the water tariff. And I'm happy to share with you that Maharashtra has been successful in making the water tariff applicable, not so much in UP, not so much in Jammu Kashmir, not so much in Punjab, which has just started a regulator. Just about 1 year back, they started a regulator. UP has started 20 years back. Jammu Kashmir has a regulator. But barring these three, four states, no other state has got regulator, and they have not really advanced in the direction of water tariff, but we have done it and we have succeeded and people have really supported us in the government and also outside the government. The farmers have supported, the activists have supported, the experts have supported, and we have been able to take the tariff forward. When we say tariff, actually tariff is decided in three or four sectors. This time we wanted to do it in four sectors. One is agriculture sector, second is domestic, and third is industrial. In all these three, a water tariff is decided and proposed by the MWRRA, which is a very, very important function. It consumes almost 40 to 50% of the time of the authority. Water tariff and criteria fixing, they take almost 50% of the time of the authority, and that's a very important function. Coming to the third function, we clear, that we means MWRRA, I'm not in the MWRRA, but MWRRA clears the projects. All the water resources projects which are sent by the government
or by the various corporations, they are taken up in the authority for clearance. When we give clearance, the authority is supposed to see that the entire project is in conformity with the integrated state water plan. आता नार्वेकर साहेब बोलले आपल्याशी थोडक्यात बोलले की आपल्या राज्यामध्ये इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन आहे. इतर कोणत्याही राज्यामध्ये सध्या तरी इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन नाही. या पॉईंटवर सुद्धा मी जेव्हा जेव्हा बाहेर गेलो मला फार अप्लॉज मिळालं, फार टाळ्या मिळाल्या की महाराष्ट्राने इंटिग्रेटेड स्टेट वॉटर प्लॅन केलाय. इवन फॉरेनर्स हु व्हेरी फ्यू कंट्रीज हॅव डन द इंटिग्रेटेड प्लॅन बट महाराष्ट्र हॅज डन इट व्हेरी सक्सेसफुली अँड all the five basins including Narmada, the three basin plans have been integrated and we have an ISWP in the state. Tar Maharashtra water resources and regulatory authority cha kaam asa aahe ki tya ISWP madhe je projects viable dakhavlele aahe ja thikani aplyala navin project karnyacha scope aahe kiwa je projects listed aahe kiwa je projects advanced stage var aahe kiwa incomplete aahe asha projects पैकी काही प्रोजेक्ट जर आमच्याकडे किंवा एमडब्ल्यूआर कडे आले तर त्याला मान्यता देण्यासाठी क्लिअर करणे. एमडब्ल्यूआर मान्यता देत नाही, दे ओनली गिव्ह द क्लिअरन्स फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. प्लीज अंडरस्टँड द डिफरन्स. दी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड टेक्निकल अप्रुव्हल्स आर गिव्हन बाय द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स बट एमडब्ल्यूआर गिव्स इट्स अडवाइस अँड क्लिअर्स द प्रोजेक्ट फॉर फर्दर स्टेप्स ऍट द गव्हर्नमेंट लेवल. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. And I will tell you a few examples which we have, which we faced when we were in the MWRRA. The ISWP was not in place for quite some time. Although the act came into existence in 2005-2006, the authority started, but unfortunately the work on ISWP started as late as 2010 actively. Before that 2007 there were some initiatives taken, but actively it started in 2010. It went through many iterations and many reports were submitted to the state water board and state water council, and ultimately it was decided that no, some more innovations and some more measures have to be suggested. So finally in 2014 Godavari integrated water plan was conceived, it was proposed, and it was finally accepted without much change. Except one small change was there in the Godavari plan concerning Nashik, where small projects of water conservation were going on. There the council said ki water conservation che jast kaam je ahe te thoda sa kaalji purvak kara nahitar tyacha jast pani tithe rahil ani khalcha bhagla pani milnar nahi. Tevdi kaalji ghena baddal tyani comments dile ani Godavari plan manjur zala. Godavari plan manjur zala nantar itar sarva basinche plans tyach dhartivar tayar karnyat aale. आणि 2017 मध्ये 17 एंड आणि 18 बिगिनिंग मध्ये पूर्ण प्लॅन जो आहे इंटिग्रेटेड तो तयार झाला. तर महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस अथॉरिटीचा महत्वाचं काम आहे की ISWP प्रमाणे प्रोजेक्ट्सना क्लिअरन्स द्या. इन दिस रेस्पेक्ट आय जस्ट वॉन्टेड टू कॉशन यू दॅट अनफॉर्च्युनेटली इन द बिगिनिंग ऑफ द MWRRA एक्झिस्टन्स अँड ऑल्सो टिल टुडे सम प्रोजेक्ट्स फिगर्ड इन द अथॉरिटी which had already started in the field. They had continued the construction work and later on they came to the authority for approval or clearance or consent. This became a very difficult thing for the authority. We could neither go back by refusing the consent, nor could the authority give consent because it had already happened. But some practical ways were found out. So that is the area where all officers of the WRD must be cautious that consent or clearance of the authority is a must for starting a new project. Please do not fall into a pit by any corner, by pressure coming from any sides that authority's consent is not required and we can start. That's a very risky area. You do not know how the files will speak tomorrow when you are not in service, when you are retired, how these dangerous areas will haunt you. You do not know, so kindly be very very cautious in this area. Fourth very important function, I'm exceeding but 5 minutes more I will take. Fourth very important function is water use efficiency improvement.
improvement in the water use efficiency. How do we do it and why do we do it? Water use efficiency, if we don't do, then whatever little limited water we have, we will be wasting it. Therefore, use of water efficiently is a very, very important subject on the agenda of MWRRA. How do we do it? At least four very important things I can list out here. One is reduction in conveyance losses. When I say conveyance, it is conveyance in the drinking water system or conveyance in the irrigation system of open canals or even piped canal, piped water supply. So conveyance system losses are huge. We have examples. I think officers from Vidarbha will be present here. Very, very big corporations, prominent corporations, they came out with figures of 55% losses in the drinking water system. 55%. Nowhere in the world such big figures are there, and if it is there, it will be there in a very few pockets of some world. But normally about 15% of leakages and wastages in the conveyance system is worldwide, it is accepted. But the difference of 55 to 15, that is 40% wastage, is a huge wastage and a criminal wastage. So there the authority looks into and gives directions as well as guidance and advisories to the government and corporations to reduce the conveyance losses. Then comes the evaporation losses. All of you know, we normally go by a figure of 20% losses in evaporation. But this 20%, at least I am not convinced as to how the calculation has been arrived at. I never could get a satisfactory answer when I was in the authority. Why this 20%? Why not 17.3%? Why not 23.2%? No figures were very convincing, and we had to accept that, okay, let us accept 20% wastage in conveyance of in evaporation of surface water because of huge areas exposed to the sunlight. The third area of reduction in losses or efficient use is promotion of technology. If you promote latest technology, then efficient use of water is not very far off. And in that, at least we talk of sprinkler and micro irrigations. So these are the very important functions of MWRRA. Next slide, please. Next slide, please. Yeah, this is a picture of public consultation going on when criteria was decided during the previous authority. The chairman and the members are sitting here, and the then secretary, Mr. Dr. Kulkarni, is also there, and the ex secretary of water resources as well as secretary of the authority and later on member of the authority, they are also here. Next, please. Yeah, so I'll stop here, and I will just mention a few more functions, then we'll come to this slide. The next very important function is recycling and reuse of wastewater. When we say wastewater, actually we mean the used water. So domestic used water is to be treated, it is to be recycled, it is to be reused. If you, most of you know that two countries have excelled in this area, wastewater reuse. One is Singapore, which does almost close to 100 treatment, and the other is Israel, which does almost close to 90% of the used water treatment. So 100 is one extreme of very good treatment standard or quantity, and 90 is Israel, which is also very good. Israel has excelled in reuse by going up to 86%, and Singapore has gone up to 30% reuse. So with these four figures in your mind, let us compare India and Maharashtra. India, overall, 30-35% treatment. Reuse, very low, less than 5%. Maharashtra, treatment, if you go by capacity of the used water treatment, capacity is 70%. But what are we treating? We are treating 35%. So what is happening to the remaining 35%? The remaining 35% is lying idle capacity. Either because of fund, either because of no trained staff or lack of staff or no interest. Let me say that with a lot of pain in my heart, no interest in treating water. So because of three reasons, 35% installed capacity in Maharashtra is wasted and only 35% is treated. What is the use? Reuse is less than 10%. And now gradually
this awareness is going up, and many corporations, like I will name some of the corporations like Nashik, Pimpri, Chinchwad, Nagpur, their reuse is going up very fast. Aurangabad is now following suit, and they will also be using the air. The next function of the authority is to act as the state groundwater authority. Next slide, please. I will show you the groundwater position. This is just a volumetric measurement system, and nothing much, just an example. Next, please. Next, please. Next slide, please. This is just telling you how the micro irrigation is increasing. In command area, it is 57%. Out of command, it is 43%. So micro irrigation is also picking up. There was a time in 2019 when the authority passed an order saying that by October of 2019, entire sugarcane belt should switch over to micro irrigation, drip irrigation. It cannot happen because there are so many difficulties in the field. Therefore, the authority extended up to December 2019. So technically, it was expected that every sugarcane farmer will switch over to micro irrigation or drip irrigation by the end of December 19. It did not happen, and I think the authority will have to give some more time, and it has to pick up so that we completely switch over to micro irrigation for water guzzling crops. Next, please. Next, please. Next slide, please. Yeah, this is just a small information about Groundwater Act 2009. This act was notified way back in December 2009. It was formulated, the act was passed, and it was notified in 2013. So see the difference of passage of act and notification. Passage in 2009, and after 4 years it was notified and became effective from 1st June 2014. From 14 to 21, now 7 years have passed, we have not been able to place the rules under the act in position. Action has been taken, objections have been invited from the public, 10,000 objections have come, but now it is the duty of the state government to place the rules in position. In fact, the authority had suggested to the Water Sanitation Department that break up the rules into smaller rules, so that those which are very convenient and not going to be opposed by public or not going to be very sore consideration, they can be accepted immediately. And those rules which require more of debate and some convincing, some awareness, that can happen a little later. But unfortunately, the Water and Sanitation Department went ahead with one compendium of rules, and that is why it has not been accepted as yet, and it has not come in position. So in short, in groundwater matters, the authority is far behind. Authority is responsible for remaining behind because most of the time the authority is spent on surface water issues, efficiency issues, recycling. But groundwater, unfortunately, though the authority is also the groundwater authority, I must concede that not much has been done, and there is a lot of work to be done in the groundwater sector. Next, please. Wastewater generation, I have told you in the previous discussion, about 6,800 MLD is the total generation. Mumbai alone, 6,300 MLD in the wastewater municipal corporation is there, and Mumbai alone is about 2,700. Next, please. I would like to discuss this, just skip it. Next, please. Next, please. No, so before coming to conclusion, let me complete the other functions of the authority. One is, I told you that the State Groundwater Authority is the MWRDA. So MWRDA is two authorities in one. One is Water Resources Availability Authority, and one is State Groundwater Authority. Both have been merged with MWRDA so that a separate entity is not required and minimum administrative support is required. Then coming to the next role of the authority is advisory. So sometimes matters are referred to the authority, and authority is supposed to deliberate, discuss, interact with the public if required, interact with the experts if required, and also give advisories to the state government. Recently, when I was there in the authority and our members were there, that time there was a reference from the Raj Bhavan asking the authority to suggest the formula for allocation of water resources budget to the three important regions of Maharashtra, Vidarbha,
Marathwada and Western Maharashtra. So Mr. Narvekar mentioned about the Kelkar committee. Dr. Kelkar had chaired a committee which suggested balanced development of Maharashtra, in which certain formula was proposed to the government. But that report has not been completely accepted, although many departments have picked up some of the small recommendations that they have implemented. But as a whole, decision on the report has not yet taken. In the meantime, Rajbhavan requested, under the instructions of the Honorable Governor, that authority should suggest what should be the formula for allocation of resources in Water Resources Department to the three regions. This happened, and this advisory was given to the Rajbhavan, on which the Rajbhavan will be perhaps calling the departmental heads, and they will be discussing, and perhaps something out of this exercise will be done. So MWRRA has an advisory role also, and in many places advisors are sought from the authority. One very important, I can't miss out, I should not leave it out, is that awareness program for the entire state and possibly in the country. And awareness program is very, very important for Water Resources Authority, Regulatory Authority, because if you are aware, like this is nothing but an awareness program. I'm talking to field officers, junior engineers, deputy engineers, executive engineers, who are mostly overloaded with the field work, and they don't have much of time to do research work. They do execution work. So this is nothing but an awareness program. I am trying to make you aware about the regulatory authorities' powers, water scenarios all over. So and awareness is a very, very important duty or function of the authority. It has to start from childhood. It has to start from schools. So that this fact has been recognized by the authority, and authorities had initiated certain actions which have to go further, and the awareness program will be completed. Then, very important, I should not leave it out, is adjudication of water disputes. There are water disputes between various stakeholders, various government agencies, various districts, various regions, even basin to basin. So many water disputes keep coming. And let me tell you, my friends and my dear colleagues, that all these disputes, small or big, they have the potential of becoming a political conflict. All of them. If it is a small dispute, one dispute I can understand. But if there are hundreds of small disputes of one nature, one variety, one nature, then all these disputes coming together have the potential of becoming a political conflict, major political conflict, and major cause of embarrassment for the government. So dispute resolution is a very, very important aspect and function of the authority. To give you a picture of how the disputes are rising, how the authority has attended, right from inception of MWRRA in 2006 till 2019 end, or let us say till I was there April or May 2020, 60 disputes have been decided by the authority. 60. In the first 14 years, or first say 16 years, that is 14 years, I'm sorry, first 11 years, 2006 to 2017, first 11 years, 22 disputes were decided. But in the next 3 years, 2017 to 2020, only 3 years, 38 disputes were decided. So see the number of disputes rising and the number of disputes getting decided by the authority, because it has to happen. Disputes are there, you can't prolong it. You have to take a decision. So 38 decisions were taken, and I'm again happy to inform you, and I feel very satisfied that my members they're so expert and so balanced in their advices for decision, that none of the decisions so far, none of the 60 decisions so far have been set aside by the High Court or the Supreme Court. In fact, many of the decisions have been upheld by the Supreme Court and also the High Court. That is a matter of great satisfaction for the ex-members and chairman of the authority, and also the present authority, as well as the present government, which has supported the act of the MWRRA, and dispute resolution has become a regular affair. There are very formal hearings. Those of you who have come from the field and have attended hearings, you must have realized that we have moved away from
informal hearing in a committee room where the seriousness is not there to a very formal hearing in a dais type of system where the five members, three members sit there, advocates are there, departmental officers are represented there, they give the information, and in a very, very serious mood and very business-like approach, decisions are given. Therefore, slowly, the importance of MWRRA and the gravity that MWRRA may take an adverse opinion is percolating down to the field, and people are taking authority very seriously, and that is one reason why the dispute resolution has speeded up. The last, the 10th function I would like to mention, again, I don't want to miss because it's my pet subject. It was my pet subject in my planning department and also as Home Secretary, as well as in MWRRA. Friends, whenever we take policy decisions or any decision for that matter, it is based on data. Unfortunately, data updation, data entry, data dissemination is a very, very low priority subject in the government. Let me concede that because of obvious reasons, data is power. If I give the data, what power do I have? I have lost all my power. Tomorrow, somebody will say, "Kya the bakshis hai na maithi hai? Fakta bakshis hai na maithi hai? Tar mi jar maithi doun baslo, tar maza power gela sakde. What power hai? I don't have power. Therefore, data is power. People don't want to part with power. This is the first reason. Second is, data is risky. Why? Suppose I have given wrong data somewhere because of my mistake, then it will be quoted everywhere and I will be hauled up. The data is very risky. That is the second reason why data is not getting updated and there is no. Third reason is, it's a thankless job. Data entry, karayla apan konala pathavto, jala kahi kaam karu shakat nahi, tyala data entry madhe pathun dya, ani mag te bastil ani data entry karat rahtil. Tyala pan asa vatte ki mala takun dilele kute. Tyamule data is a thankless job. And last and very important, data is commerce. When I say data is commerce, data can be used by people for selling information and making money. Because of these four reasons, I'll repeat, data is absolutely, it gives you a lot of power. You hold data, you are powerful. Second, data is risky. If you give wrong data, you'll be held up. Third, data is thankless because many good people don't want to work in data science unless you make it a act and you say that no, data giving is mandatory. And fourth is, data is commerce. Because of this reason, data does not become occupy a very important position. Therefore, in MWRRA, there is a clause which says that facilitate, the word is facilitate. One of the members had very specifically pointed out, facilitate collection of data, management of data, and dissemination of data. This is a very important function of MWRRA. And with that, I would like to stop my, I have exceeded some time, but it is so interesting that I can't stop talking. And I must thank Narvikar ji, Mrs. Limaye, who organized this webinar and gave me a chance to speak to my erstwhile colleagues and very senior chief engineers who are present here. My regards to all of them. Thank you very much. Thank you, sir. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील बक्षी सरांना तर राईट हँड साइडला उजव्या बाजूला आपल्या याच्यावर हँड रेजचं ऑप्शन येईल ते क्लिक करावं प्लीज. आपण हँड रेजचं ऑप्शन क्लिक केल्यावर आम्ही आपल्याला इथून अनम्यूट करू आणि आपण प्रश्न विचारू शकता. किंवा खाली चॅटचं ऑप्शन आहे तिथे आपण आपला क्वेश्चन टाईप करू शकता. प्रशांत कदम सर आपल्याला अनम्यूट करण्यात आला आहे, आपण प्रश्न विचारू शकता.
प्रशांत कदम सर आपला प्रश्न विचारा. मला ऐकू येत नाही. मला नाही ऐकू येत नाही. मला बोलताय का ते? नाही सर. नाही नेक्स्ट घेते मी. अरुण घाटे सर आपल्याला अनम्यूट करण्यात आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. माझं ऐकायला येत आहे सर? हो हो ऐकतो. भावली धरणाचं पाणी जे आहे, भावली धरणाचं पाणी, आपला नाव आणि हुद्दा सांगा म्हणजे मला समजेल. मी अरुण घाटे, डेप्टी इंजिनियर इरिगेशन औरंगाबाद. ओके बोला. तर आता रिसेंटली नागरे साहेबांनी आमच्या केस टाकली होती की डिफिसिट, वॉटर डिफिसिट भागातलं पाणी वॉटर अबंडंट भागामध्ये नेऊ नये, भावलीचं पाणी खालच्या भागात नेऊ नये. MWRRA तशा प्रकारच्या ऑर्डर पण केल्या की तुम्ही भावलीचं पाणी वॉटर डिफिसिट एरियातलं पाणी कोकणात नेऊ नका. पण ते इम्प्लिमेंट होत नाही. मग या MWRRA जे पॉवर्स आहेत की त्या बाकीच्या जशा सेबी आहे किंवा बाकीच्या जशा रेग्युलेटरी अथॉरिटी आहेत त्यांच्या जशा ऑर्डर्स इम्प्लिमेंट होतात तशा ह्या ऑर्डर्स इम्प्लिमेंट होत नाहीत असं दिसून येतं. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलाय. मी मागे बोलताना बोललो होतो की MWRRA अस्तित्वात आली 2006 मध्ये आणि आता 14 वर्ष 15 वर्ष होत चाललेले आहेत. तर काय झालंय की सुरुवातीला MWRRA सेटअप करण्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि हळूहळू लोकांना माहिती मिळायला लागली की MWRRA काय. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये भरपूर प्रयत्न करून आता जवळपास प्रत्येकाला MWRRA आहे आणि त्यांना काही पॉवर्स आहेत. त्यांचे इन्स्ट्रक्शन पाळलं नाही तर आपल्याला ठपका, आपल्यावर ठपका येऊ शकतो, दंडाची कारवाई होऊ शकते. आणि एक्स्ट्रीम केस जर असेल, एक्स्ट्रीम केस आतापर्यंत झाली नाही परंतु एक्स्ट्रीम केस असेल तर सिव्हिल प्रोसिजर फॉलो करून आपण तुरुंगवासची कारवाई सुद्धा करू शकतो. आपण करत नाही कारण सगळे कलिग्स आहेत आणि जवळपास 2-3 रिमाइंडर दिल्यानंतर कामं होऊन जातात, करत नाही. परंतु हळूहळू, मी सांगण्याचा माझा हेतू असा आहे की हळूहळू MWRRA बद्दल, त्यांच्या पॉवर्स बद्दल, त्यांच्या फंक्शन्स बद्दल आणि ते एक तटस्थ एक एंटिटी आहे, त्या तटस्थ एंटिटीचं आपण ऐकलं पाहिजे आणि त्यांचे आदेश इम्प्लिमेंट केलं पाहिजे. ही माहिती आता हळूहळू रुजत चाललेली आहे लोकांमध्ये आणि फील्डमध्ये, लोकांमध्ये सुद्धा आणि ऑफिसर्समध्ये सुद्धा. तर आपण जे म्हणता की ती ऑर्डर इश्यू झाली परंतु इम्प्लिमेंट नाही झालं, कदाचित याची माहिती MWRRA पर्यंत आतापर्यंत गेली नसेल. जर ही माहिती आली MWRRA कडे तर नक्कीच त्याचे मेंबर जे आहेत ते त्याला उचलून धरतील आणि कशा प्रकारे इम्प्लिमेंट करावा, कुठे कुठे अडचण येऊन राहिली आहे, ऑर्डर प्रॅक्टिकल आहे की इम्प्रॅक्टिकल आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये उहापोह केल्यानंतर कदाचित ते इम्प्लिमेंट करण्याकडे त्यांना यश मिळेल याची मला खात्री आहे. त्यामुळे आपण जर ही माहिती, म्हणजे मी डिपार्टमेंटच्या लोकांना रिक्वेस्ट करेन की ही माहिती जर आपण गोळा केली आणि MWRRA गायडन्स घेतला तर नक्की या ऑर्डर्स इम्प्लिमेंट करण्यामध्ये आपल्याला MWRRA मदत करू शकेल, मला खात्री आहे. सर एक क्वेश्चन बॉक्स मध्ये एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, ऍटलीस्ट 12 TMC अँड 4 TMC डाऊनस्ट्रीम ऑफ वैतरणा कॅन बी डायव्हर्टेड विदाऊट मच इन्व्हेस्टमेंट बट नो सिरियस एफर्ट्स टू फाइंड अल्टरनेटिव्ह सोर्सेस टू मुंबई इज ट्राय. व्हाय दिस आस्पेक्ट इज नॉट कन्सिडर्ड बाय MWRRA? हा पण माझा प्रश्न आहे. एक्स्ट्रा वॉटर ऑफ वैतरणा, नॉट एक्स्ट्रा, सम सो मेनी TMCs ऑफ वॉटर कॅनॉट बी डायव्हर्ट टू द ईस्टर्न साइड, असा प्रश्न आहे ना? ईस्टर्न साइड असा प्रश्न नाही साहेब, तसं नाहीये. ते हायर लेवलचं पाणी तुम्ही मुंबईला 900,000 RL चं पाणी तुम्ही झिरो लेवलला नेऊन वापरता मुंबईला. आणि मुंबईला जर आपण म्हणलं, दुसऱ्या सिंचन आयोगाने म्हणलं होतं की मुंबईला तुम्ही पर्यायी व्यवस्था करा आणि हायर लेवलचं पाणी तुम्ही गोदावरी खोऱ्याला द्या,
पण ही एवढी इम्पॉर्टंट 1999 ची शिफारस असताना त्याच्यावर इम्प्लिमेंट होत नाहीये. MWRR पण काही केलेलं नाही. 16 TMC पाणी आपल्याला बाय ग्रॅव्हिटी वळवता येतात. त्याच्यावर कोणी सिरियसली थॉट देत नाही की मुंबईला 16 TMC अल्टरनेटिव्ह द्यावं आणि हे पाणी इकडे वळवावं. हा अत्यंत हे बघा अथॉरिटीमध्ये 5 मेंबर्स असतात आणि 5 मेंबरचा आपापला बॅकग्राऊंड आहे. लीगल आहे, टेक्निकल आहे, नंतर इकॉनॉमिक्स आहे आणि चेअरमन असतो, तो बॅलन्स करत राहतो. आता बघा डायव्हर्शन ऑफ वॉटर फ्रॉम वैतरणा टू ईस्टर्न साइड गोदावरी खोऱ्यामध्ये करण्याची जी बाब आहे ती जरी अथॉरिटीला पटली असेल तरी इम्प्लिमेंट करण्यामध्ये ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण आहे मुंबई कॉर्पोरेशन. मुंबई कॉर्पोरेशन सहजासहजी ऍक्सेप्ट करत नाही की आम्हाला जे पाणी दे आहे जे आम्ही फार वर्षापासून वापरत आहोत ते तुम्ही दुसऱ्याकडे डायव्हर्ट करा आणि मला दुसरा सोर्स द्या. ते सहजासहजी ऍक्सेप्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल इश्यूज डेव्हलप होतात. ही एक बाब झाली. दुसरी की ईस्टर्न साईडला गोदावरीकडे जर पाणी वळवलं तर कदाचित त्याचा वापर कुठपर्यंत चांगला केला जाईल आणि म्हणजे ते पाणी फक्त गोदावरीच्या ओढव भागात वापरलं जाईल की मध्य आणि निम्न भागात सुद्धा त्याचा फायदा मिळेल याची अजून काही क्लिअर कट मला तरी समजत नाही आहे की ते पूर्ण पाणी व्यवस्थितपणे वापरलं जाईल किंवा इतकं पाणी मिळालं तर ऑल्टरनेटिव्ह पाणी किंवा एक्सेस जो थोडा होतो तो डाऊन साईडला मराठवाडा साईडला दिला जाईल याबद्दल सध्या तरी काही एक मत झालेला दिसत नाही. तर काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत परंतु मला सांगू द्या की अथॉरिटीमध्ये हा मुद्दा कधीही कमसे कमी कमीत कमी 3 वर्षामध्ये कधीही हा मुद्दा डिसिजन साठी रेफर करण्यात आलेला याचा डिसिजन द्या किंवा हा डिस्प्युट आहे किंवा असा प्रपोजल आहे याच्यावर तुमचा डिसिजन द्या किंवा ऍडवाइस द्या. अशा प्रकारे कधीही MWRR कडे हा ऍडवाइस साठी आलेला नाही किंवा डिसिजन साठी आलेला नाही. आता सुओ मोटो जर अथॉरिटीला घ्यायचं असेल तर असे मुद्दे सुओ मोटो सुद्धा पिकअप करू शकत अथॉरिटी आणि त्याच्यावर ऍडवाइस कम इन्स्ट्रक्शन सुद्धा देऊ शकत. परंतु अथॉरिटीकडे इतके भरपूर सध्या कामाचा बोजा आहे की सुओ मोटो पिकअप करण्यासाठी आणि असे जे लॉंग जेस्टेशन पिरियडचे इश्यूज आहेत की त्याला वेळ लागेल ते करण्याकडे थोडस अथॉरिटीचं दुर्लक्ष होतो हे मान्य करतोय. त्यामुळे हा इश्यू अजून डिसाईड झालेला नाही. ऍज अ ही जे रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात ना. प्रॉब्लेम हा आहे जर रेग्युलेटरी अथॉरिटी कडे पाहताय तर त्यांनी रेग्युलेशन करावं ही नॅचरल लोकांची अपेक्षा आहे. अगदी बरोबर आहे आणि आणि हे मला ऐकून आनंद झाला की आता लोकांची अपेक्षा रेग्युलेटरी अथॉरिटी कडे आहे की तुम्ही आम्हाला न्याय द्या. ही परिस्थिती 10 वर्षापूर्वी नव्हती. कोणी ओळखत पण नव्हता की MWRR काय. माझे कलिग्स IAS मध्ये ते पण काही वर्षापूर्वी ओळखत नव्हते की वेर आर यू बक्षी कुठे आहात तुम्ही. आता म्हणजे त्यांना एक्सप्लेन करावा लागत होता की MWRR आहे काय आणि मग हळूहळू लोकांना समजत आहे. ही चांगली बाब आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. अथॉरिटी बद्दल एक विश्वास वाढत चाललेला आहे आणि ते डेमॉन्स्ट्रेट होतोय की अथॉरिटीने आतापर्यंत प्रयत्न असा केलेला आहे की कुठल्याही डिस्प्यूट मध्ये एक बाजू न घेता. मी नाव नाही घेऊ इच्छित परंतु रुलिंग पार्टीचे सुद्धा दोन तुकडे भांडत असतात. रुलिंग पार्टीचे सुद्धा अशा ठिकाणी सुद्धा अथॉरिटीने अत्यंत तटस्थ राहून निर्णय दिला आणि तो ऍक्सेप्ट केला. लोकांनी ऍक्सेप्ट केला आणि रुलिंग पार्टीचे बरेच सिनियर लोकांनी सांगितलं की जाऊ द्या अथॉरिटीला करू द्या आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. त्यामुळे हळूहळू अथॉरिटीची रोल वाढत चाललेला आहे. त्या गोष्टी अथॉरिटीकडे जातीलच आणि त्याच्यावर निर्णय द्यावाच लागेल त्यांना मला खात्री आहे. जगन्नाथ मगर सर तुम्हाला अनम्यूट करण्यात आलं आहे. आपला प्रश्न विचारा. जगन्नाथ मगर सर सेल्फ म्युटेड आहात. आपण अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो आपण कुठे सर. मी मगर कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त झालेलो आहे.
तर मला एक प्रश्न होता, जसं सिव्हिल कोर्टाच्या ऑर्डर इम्प्लिमेंट करण्यासाठी एक्झिक्युशन पिटिशन आपण दाखल करतो किंवा क्रिमिनलचा आपण कंटेम्प्ट दाखल करतो, तसं आपल्या ऑर्डर जर फॉलो होत नसतील तर त्या कारण फॉलो करण्यासाठी काय एक्झिक्युशनची प्रोसेस आहे का तशी काही? मी सांगतो आपल्याला, कंटेम्प्टची प्रोव्हिजन MWRRA ऍक्ट मध्ये नाही. जसं कंटेम्प्टची प्रोव्हिजन आहे कोर्टामध्ये किंवा समजा CAT सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल MAT मॅट मध्ये आहे, तशी कंटेम्प्टची प्रोव्हिजन आमच्याकडे या ऍक्ट मध्ये नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तसा एक्सप्रेस प्रोव्हिजन नाही, परंतु दंडाची कार्यवाही करायला काही हरकत नाही. आर्थिक दंड, आर्थिक दंड शासनाला किंवा आर्थिक दंड एखाद्या व्यक्तीला एखाद्या अधिकाऱ्याला ते अथॉरिटी करू शकते. आणि तिसरं आहे की स्ट्रिक्चर पास करणे. स्ट्रिक्चर पास करणे म्हणजे आपण असं ऍडवाइस करू शकतो गव्हर्नमेंटला, अथॉरिटी करू शकते की अमुक अमुक अधिकाऱ्याने हे काम केलं नाही किंवा त्यांनी लक्ष दिलं नाही, इम्प्लिमेंट केलं तर त्यांच्या ACR मध्ये अमुक अमुक एंट्री घ्यावी, असे निर्देश आपण देऊ शकतो. परंतु ते निर्देश बंधनकारक शासनावर आहे असा अशी कोणतीही प्रोव्हिजन नाही आहे. एकच प्रोव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये सहा महिन्याचा तुरुंगवास, जर आपण प्रोसिक्युशन सुरू केलं तर सहा महिन्यापर्यंतच्या तुरुंगवास होऊ शकतो, पण त्याच्यासाठी MWRRA वेगळी कार्यवाही सिव्हिल कोड प्रमाणे सुरू करावी लागते. आतापर्यंत MWRRA ला ती परिस्थिती आली नाही की कोणाच्या विरुद्ध तुरुंगवासची कार्यवाही करावी. तथापि आपण बऱ्याचशा हिअरिंग मध्ये आणि समोरासमोर अधिकाऱ्यांनी सांगितलं की अमुक अमुक अधिकारी आले नाही, पुढच्या मीटिंग मध्ये माहिती घेऊन आम्ही अमुक अमुक कार्यवाही करू, अशी नोटीस दिली गेली होती पुढच्या कार्यवाहीसाठी. आणि त्या नोटीसला मान देऊन बरेचसे अधिकारी, सिनियर अधिकारी उपस्थित राहिले, त्यामुळे नोटीस मागे घेण्यात आली. असे हे बघा, एक लक्षात ठेवा आपण की ज्या वेळी महाराष्ट्र शासनामध्ये चर्चा होऊन MWRRA ऍक्ट अस्तित्वात आणला गेला आणि रेग्युलेटर आणला गेला, रेग्युलेटर आणण्याची जी बाब असते ती फारशी प्रिय नसते. रेग्युलेटर काय करतो, प्रत्येकाला डिसिप्लिन करत राहतो, सरकारला सुद्धा सांगतो की तुम्ही डिसिप्लिन व्हा, तुम्ही हे करू नका, ते करू नका, जनतेला सांगता की तुम्ही जास्त वापरू नका, वेस्ट करू नका, आणि बिझनेसला सांगतो की तुम्ही कमी वापरा, ऍग्रिकल्चरला सांगतो की तुम्ही पैसे द्या. रेग्युलेटर जो आहे तो एक प्रकारे तो रेग्युलेटर आणि एक डिसिप्लिन लावणारी एंटिटी आहे. आता डिसिप्लिन लावणारी एंटिटी कोणाला आवडेल? घरात सुद्धा आपण वडील होते, आपण आपल्या मुलांना जर तुम्ही डिसिप्लिन लावलं तर मुलं सुद्धा नाराज होतात की आम्हाला बाबा असं म्हणतात, आई असं म्हणते, किंवा घराच्या बाहेर जाऊ नको, 6 वाजता संध्याकाळी येऊन जा. डिसिप्लिन कोणालाही आवडत नाही. आता 2006 मध्ये डिसिप्लिन लावण्याचा निर्णय घेतला तर त्याच निर्णयाबरोबर कठीण प्रोव्हिजन टाका की फार मोठी आपण शिक्षा देऊ शकतो, MWRRA कंटेम्प्ट करू शकते आणि MWRRA त्यांना मोठी शिक्षा करून तुरुंगवास देऊ शकते, एवढे जर प्रोव्हिजन आणले असतील त्यावेळी तर कदाचित ऍक्टच पास झाले नसते. हे मी प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला. एक लेवल ऑफ डिसिप्लिन आणण्यासाठी जर आणखीन वरच्या डिसिप्लिन लेवल जर आणण्याचा प्रयत्न केला तर कम्प्लिटली तो गोज फॉर अ सिक्स. इट विल नॉट हॅपन इन इंडिया, इट विल नॉट हॅपन. देअरफोर पहिल्या स्टेप मध्ये त्यांनी ऍक्ट आणला, प्रत्येकाला तयार केला की झालं रेग्युलेटर, रेग्युलेटर कडे आम्ही सगळे सोपून दिलेले आहे, तुम्ही आमच्याशी भांडू नका, तुम्ही रेग्युलेटर कडे जा आणि निर्णय घ्या तुमचा. आता दुसरा स्टेप राईप झालेला आहे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की काही अत्यंत कठीण प्रोव्हिजन, शिक्षेची तरतूद याच्यात व्हायला पाहिजे असे आता 14-15 वर्षानंतर आपण सांगू शकतो की आज MWRRA ला आणि अथॉरिटीला अजून अधिक सशक्त करण्याचा आणि जबाबदारी देण्याची पाळी किंवा वेळ आलेली आहे, त्याचा विचार करावा. हा जर विचार केला गेला आणि जर आपण याच्यात आपला एक सम्मान समजला की महाराष्ट्र पुढे आहे आणि देशाला एक दिशा महाराष्ट्र देणार आहे आणि दिलेलं आहे, तर कदाचित आपले सगळे लोक, जनतेपैकी ऍक्टिव्हिस्ट, आपले सरकारचे लोक, लीडर्स, पॉलिटिकल लीडर्स सगळ्यांचा जर एकमत झाला की अजून पॉवर द्या यांना शिक्षा देण्याचं, तर ते होऊन जाईल. तर आज ती पाळी आलेली आहे, आज ती वेळ आलेली आहे की 15 वर्षानंतर आपण फेरविचार करू शकतो. जर आपण पंजाबचा ऍक्ट बघितला, पंजाबचा ऍक्ट जो आहे तो 2020 फेब्रुवारीमध्ये त्यांनी पास केला. आणि आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की पंजाब गव्हर्नमेंटने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली होती
की आपल्याकडे MWRRA आहे असं आम्हाला समजतं, तर MWRRA आणि ड्रिंकिंग वॉटरचे लोकांना माझ्याकडे पाठवता का, आम्ही सीएम समोर प्रेझेंटेशन देऊ इच्छितो. तर आमचे एक मेंबर मिस्टर तिवारी, विनोद तिवारी यांना मी म्हटलं की आपण जा आणि आपण लीगल मॅटर्स आहे तर ते आपण प्रेझेंटेशन द्या. तर विनोद तिवारी जी गेले आणि GSDA चे अधिकारी गेले आणि ड्रिंकिंग वॉटर सप्लायचे अधिकारी गेले, असे 4-5 लोकांची टीम गेली. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही, सीएम साहेब पंजाबचे आणि चीफ सेक्रेटरी साहेब आणि त्यांचे काही मिनिस्टर आणि काही अधिकारी यांनी 1 तासाची वेळ दिली होती की 1 तासमध्ये प्रेझेंटेशन करा, आणि चर्चा 2.5 तास चालली हॅपीली. आणि हे October 2019 मध्ये झालं, आणि 19 नंतर पंजाबने रिक्वेस्ट केली की आम्हाला मदत करा रेग्युलेटर सेटअप करण्यासाठी, आणि फेब्रुवारी म्हणजे 4 महिन्यानंतर त्यांनी पंजाब ऍक्ट रेग्युलेटरचा पास केला. आज त्या ठिकाणी मागचे चीफ सेक्रेटरी अपॉइंटेड आहेत आणि 2 मेंबर्स आहेत. त्यांनी जी शिक्षेची तरतूद केलेली आहे ते महाराष्ट्रापेक्षा जास्त कठीण, म्हणजे जास्त हे पॉवरफुल आहे. तर त्यांनी आपल्या आपल्या एक्सपिरियन्स मधून त्यांनी ते शिकले की महाराष्ट्रामध्ये थोडी सौम्य शिक्षा आहे, आपण थोडासा जास्त करू, त्यांनी जास्त केलेलं आहे. तर आज वेळ आलेली आहे की महाराष्ट्र रिसोर्सेस रेग्युलेटरी अथॉरिटी मध्ये जास्त पॉवर अथॉरिटीला देणे, ही वेळ आलेली आहे, ते केलं पाहिजे. थँक यू सर. नमस्कार सर, मी प्रशांत कदम. आपल्याला ऐकण्याचं सौभाग्य मिळालं, खूप छान वाटलं. सर माझा प्रश्न टॅरिफ रिलेटेड आहे. आम्ही गेल्या पास्ट 20 इयर्सचा डेटा अभ्यास केला, नारोकर साहेबांच्या ऑफिसमध्येच मी काम कार्यरत आहे. तर असं दिसून येतं की 35 लाख शेतकरी आपल्या 20,000 MMQ पाणी वापरतात आणि 106 कोटी त्यांना आपण चार्जिंग करतो दरवर्षी, आणि अराउंड 7684 NI कस्टमर्स आहेत आणि अराउंड 10,000 MMQ पाणी वापरतात आणि 1031 कोटी त्यांना आपण चार्ज करतो. म्हणजे NI कस्टमर्स हे जास्ती पे करतात आपल्याला, वेराइज नंबर ऑफ फार्मर्स जे आहेत 35 लाख शेतकरी आपल्याला आहेत. तर एक गेल्या 20 वर्षाचा डेटाचा अभ्यास केला असता असं दिसून आलं की बोथ फॉर इरिगेशन आणि नॉन इरिगेशन वॉटरसेस असेसमेंट इट हॅज अ डिक्रीजिंग ट्रेंड इन टर्म्स ऑफ टुडेज मॉनिटरी व्हॅल्यू इन स्पाइट ऑफ पिरियॉडिक इन्क्रीज इन वॉटर टॅरिफ. म्हणजे आपण वॉटर टॅरिफ दर 3 वर्षाला वगैरे वाढवतो, तरी पण वॉटरसेस असेसमेंट जे आहे, रिकव्हरी नाही असेसमेंट जे आहे, ते असेसमेंटचा ट्रेंड जो आहे इन टर्म्स ऑफ टुडेज मॉनिटरी व्हॅल्यू हा गेल्या 20 वर्षात हा घसरता राहिलेला आहे. तर मला असं माझा प्रश्न असा आहे की विथ द इन्क्रीजिंग कंजंक्टिव्ह यूज ऑफ वॉटर, म्हणजे आपल्याकडे 35% इरिगेटेड एरिया जो आहे त्याचा 35% फक्त कॅनलवर वापर होतो, बाकी लिफ्ट इरिगेशनचा आहे. हा कंजंक्टिव्ह यूज आता आपण जसं दाखवलं स्लाइड्स मध्ये ग्राउंड वॉटर यूज वाढ जास्ती आहे, तर आपला म्हणजे फार्मर्स आर नॉट डिपेंडेंट कम्प्लिटली ऑन कॅनल वॉटर. अशा सिनॅरिओ मध्ये आपण कुड वी थिंक ऑफ शिफ्टिंग द बेसिस ऑफ वॉटरसेस असेसमेंट फ्रॉम व्हॉल्युमेट्रिक टू इल्ड बेसिस, दॅट इज चार्जिंग ऑन द बेसिस ऑफ पर टन ऑफ इल्ड इन्स्टेड ऑफ पर क्युबिक मीटर और पर हेक्टर ऑफ वॉटर. सर दिस इज माय व्हेरी 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 इनोव्हेटिव्ह थॉट, व्हेरी इनोव्हेटिव्ह थॉट. आय मस्ट congratulate you and thank you also for raising this issue. दोन तीन तुमच्या प्रश्नाचे दोन तीन भाग आहेत, मी दोन तीनही भागाला ऍड्रेस करतो. पहिला भाग आहे की शेतकरी एवढी जास्त संख्यामध्ये आणि जास्त प्रमाणामध्ये पाणी घेतात, परंतु सेल्स कमी आहे आणि कमी पैसे आपण रिकव्हर करतो त्यांच्याकडून. वेर एज नॉन इरिगेशन वॉटर मध्ये संख्या कमी, वापर कमी, परंतु पैसे जास्त येतात. या प्रश्नाचं या भागाचं मी उत्तर देतो अगोदर. पहिली गोष्ट की हे कॉन्शियस डिसिजन आपल्या अथॉरिटीचा होता की शेतकऱ्यांवर आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे, आणि हे बघा आता सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा ऍक्ट वगैरे पास केलेला आहे, शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्या शेतकऱ्यांच्या इनपुट मध्ये, इनपुट कॉस्ट मध्ये जे वेगवेगळे कॉस्ट आहेत, लेबर कॉस्ट आहे, फर्टिलायझर आहे, सीड बियाणे आहे, खत खत आहे, बियाणे सगळ्या गोष्टी आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत, तर त्याच्यामध्ये जे इनपुट कॉस्ट आहे त्या इनपुट कॉस्टच्या हिशोबाने पाण्यावर जास्त चार्ज लावू नये. तर आपण प्रयत्न असा केलेला आहे की 3% आतच राहावा. 100 रुपया जर इनपुट कॉस्ट असेल
एखाद्या क्रॉप साठी किंवा ऍव्हरेज क्रॉप साठी तर 3 रुपयापेक्षा जास्त त्यांना पाण्यावर द्यावा लागणार नाही ही काळजी आपण घ्यावी, कारण हा फार मोठा इकॉनॉमीला अफेक्ट करतो. म्हणून आपण शेतकऱ्याचं कमी ठेवलं. डोमेस्टिक मध्ये मोस्टली अर्बन एरिया ग्रामपंचायत एरियाज आहेत, तर ग्रामपंचायत एरियामध्ये थोडं कमी वापर आहे, परंतु अर्बन एरियामध्ये भरपूर वापर आहे, तर त्या डोमेस्टिक मध्ये थोडस जास्त रिकव्हरी आपण करत असतो आणि लोक खुशीने देतात पण प्रत्येक ठिकाणी देतात. तिसरा आहे इंडस्ट्री. आता इंडस्ट्री एक प्रकारे सोसायटीकडून फार घेत असते त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी पोल्युशनचा मुद्दा असू द्या, एक्सप्लॉयटेशनचा मुद्दा असू द्या, चाइल्ड लेबर असू द्या किंवा पाण्याचा वापर असू द्या, जे काही असेल ते इंडस्ट्री त्या सोसायटी त्या पॉकेटच्या सोसायटीमधून भरपूर घेत असते, तर त्यांनी जास्त दिलं पाहिजे या हेतूने आपण त्यांच्याकडे जास्त बोजा टाकलेला आहे. जर एकंदर जर बोजा बघितला तर 60% बोजा इंडस्ट्रीवर, 60% आणि बाकी 40% मध्ये अग्रिकल्चर आणि डोमेस्टिक आहे. डोमेस्टिक मध्ये जवळपास 30% आहे आणि फार्मरकडे 10% आहे. आणि एकंदर मी आपल्याला परत जे सिनियर ऑफिसर्स या ठिकाणी बसलेले त्यांना माहिती आहे, परंतु जे फील्ड ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की 2018-19 मध्ये पहिल्यांदा शासनाने MWRA जो टार्गेट ठरवून दिला होता रिकव्हरी त्याचे वर गेले. 1000 कोटीचा वसुली होती, 1068 कोटी वसूल करण्यात आला. हे कसं झालं? कारण असं की सर्व सेगमेंट्स ऍग्रिकल्चर इंडस्ट्री डोमेस्टिक दे वर नॉट व्हेरी अनहॅपी अबाउट द टॅरिफ. जवळपास सॉफ्ट टच म्हणायला पाहिजे, त्यामुळे सगळी रिकव्हरी 100% झाली. काही एरियर्स आले त्यामुळे 1068 कोटीवर आपण गेलो, पहिल्यांदा आपण टार्गेट एक्सीड केलं. आता आपण जे म्हणताय ना की हळूहळू जास्त रिकव्हरी केली गेली पाहिजे, हा दुसरा भाग आहे प्रश्नाचा. येस, केली गेली पाहिजे. मी नेहमी 3 प्रकारचे कॉन्सेप्ट सांगत असतो. मी जिथे जिथे बोललो, बॉस्टनला गेलो तिथे बोललो, प्रत्येक ठिकाणी बोललो की 3 प्रकारचे कॉन्सेप्ट प्राइसिंग मध्ये आहेत. एक आहे इकॉनॉमिक कॉस्ट, एक आहे डेव्हलपमेंट कॉस्ट, डेव्हलपमेंट मेंटेनन्स कॉस्ट, आणि एक आहे प्रेझेंट कॉस्ट. इकॉनॉमिक कॉस्ट जे आहे ते फारच हाई आहे. 1 क्यूबिक मीटर ऑफ वॉटर इन महाराष्ट्र हॅज मोर इकॉनॉमिक व्हॅल्यू दॅन 1 क्यूबिक मीटर ऑफ वॉटर इन बिहार. प्लीज अंडरस्टँड, 1 क्यूबिक मीटर ऑफ वॉटर इन महाराष्ट्र हॅज मोर इकॉनॉमिक व्हॅल्यू दॅन 1 क्यूबिक मीटर ऑफ वॉटर इन उडिसा, नॉर्थ ईस्ट, बिहार. बिकॉज त्याचा इकॉनॉमिक GDP मध्ये कन्वर्शन जो आहे तो तेवढा जास्त नाही आहे जेवढा महाराष्ट्रामध्ये. तर इकॉनॉमिक कॉस्ट महाराष्ट्रामध्ये फारच हाई आहे. सेकंड कॉन्सेप्ट, प्रोडक्शन कॉस्ट किंवा मेंटेनन्स कॉस्ट. आता प्रोडक्शन कॉस्ट आपण बोलत नाही, प्रोडक्शन कॉस्ट घेतला तर फारच किंमत वाढून जाईल, परंतु ONM कॉस्ट जरी आपण रिकव्हर केली या तिन्ही सेक्टर कडून तरी आपल्याला चालेल. हा झाला सेकंड. अनफॉर्च्युनेटली ONM पर्यंत आपण जातोय दरवर्षी आणि जवळपास होतो पण, परंतु ONM कॉस्ट फारच लहान कॉम्पोनंट ऑफ द टोटल डेव्हलपमेंट कॉस्ट आहे. ONM कॉस्ट आता 10% वाढलं, पूर्वी 5% सुद्धा देत नव्हते, आता 10% पर्यंत मर्यादा आहे. तर 10% पर्यंत ONM कॉस्ट आपण रिकव्हर करतो, परंतु एकंदर प्रोजेक्ट मध्ये किती पैसे लागले, किती इंटरेस्ट लागलं, किती पगार दिला गेला, या सगळ्या गोष्टी ऍड केल्या तर डेव्हलपमेंट कॉस्ट भरपूर आहे. तर आपण डेव्हलपमेंट कॉस्टच्या खाली आहोत. तिसरा आहे की प्रेझेंट कॉस्ट. आज जे मी घेतोय ते असे 3 जर कॉन्सेप्ट जर तुम्ही बघितलं तर इकॉनॉमिक कॉस्ट इज द हायेस्ट, डेव्हलपमेंट कॉस्ट इज द सेकंड हायेस्ट, अँड प्रेझेंट कॉस्ट इज द लोएस्ट. व्हॉट शुड बी ट्राय? कॅन वी गो टू द इकॉनॉमिक कॉस्ट? नो, द होल गव्हर्नमेंट विल कोलॅप्स. कॅन वी गो टू द डेव्हलपमेंट कॉस्ट? येस, बट इन फेजेस. आय कांट जम्प फ्रॉम ONM टू डेव्हलपमेंट कॉस्ट स्ट्रेट अवे. आज ONM पर्यंत रिकव्हर करूया, उद्या 2-5 वर्षानंतर डेव्हलपमेंटचा काही पोर्शन घेऊया आपण, इंटरेस्टचा पोर्शन घेऊन टाकू, कॉस्ट ऑफ कॅपिटल घेऊन टाकू. या तऱ्हेने MWRA आपली टॅरिफ फिक्स करत असते. त्यामुळे सध्या जरी असमाधानकारक दिसत असला तरी दिशा बरोबर आहे, दिशा बरोबर आहे, आणि पुढील 10-10 वर्षामध्ये आपण डेव्हलपमेंट कॉस्टच्या जवळपास जाऊ शकतो अशी मला आशा वाटते. तिसरा भाग तुमच्या प्रश्नाचा तिसरा भाग असा आहे की यील्डशी का रिलेट करू नये. अत्यंत इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. बांगलादेशमध्ये यील्डशी रिलेटेड आहे. म्हणजे ज्यांनी पाणी दिलं, अथॉरिटी असू द्या किंवा एखादा व्यावसायिक माणूस असू द्या, मी बोरवेल केलं,
बोरवेलचं पाणी मी 4 शेतकऱ्यांना दिलं, आता त्यांनी मला पैसे द्यायचे नाही, त्यांच्या उत्पन्नामध्ये 25% माझ्याकडे देऊन टाकायचं आणि तो 25% मी विकायचं मार्केटमध्ये. तर यील्डशी रिलेट करणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. पूर्वी आपण फील्ड बेसिसवर करत होतो, त्याच्यामध्ये पाणी वाया जात होता. नंतर आपण MWRRA मध्ये बोललो की नाही व्हॉल्यूमेट्रिक बेसिसवर करा, परंतु व्हॉल्यूमेट्रिक बेसिस करण्यासाठी साधन संपत्ती उपलब्ध नाही, टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही, लोकांची मानसिकता नाही, भरपूर टाइम लागेल, भरपूर वेस्टेज होईल. परंतु यील्ड सी रिलेट करणे हा अत्यंत चांगला मुद्दा, याच्यावर उहापो पब्लिक डिबेट व्हायला पाहिजे आणि हा ऍक्सेप्ट करण्यासारखी केस बांगलादेशमध्ये झालेली आहे, त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि तसा जर केला तर मला वाटतं इट्स अ व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल सोल्युशन आणि शेतकऱ्याला सुद्धा जड जाणार नाही. 10% उत्पन्नाचा देऊन टाका सरकारला किंवा व्यावसायिकाला किंवा जे कोणी पाणी तुम्हाला सप्लाय करतो किंवा इरिगेशन डिपार्टमेंटला. आय डोंट थिंक दॅट्स अ व्हेरी मेजर इश्यू फॉर डिस्कशन, दॅट कॅन बी टेकन अप फॉर डिबेट अँड डिस्कशन. व्हेरी गुड क्वेश्चन. करेक्ट सर. नाउडेज व्हॉट हॅपन्स की आपण 35 लाख शेतकऱ्यांच्या मागे लागतो आणि आमच्याकडे स्टाफ म्हणजे 25% इरिगेशन मॅनेजमेंट मध्ये स्टाफ आहे, म्हणजे फक्त 4,349 लोक आहेत ऍज अगेन्स्ट 16,316. तर एवढ्या असेसींना मॉनिटर करणं आपल्याला शक्य नाही, म्हणजे त्याच्याऐवजी आपण जर शुगर फॅक्टरीजला पर टन आपण जर त्यांच्याकडनं इनडायरेक्ट वॉटर सेस रिकव्हरी जर केली, म्हणजे 188 शुगर फॅक्टरीज मॉनिटर करणं आपल्याला सोपं आहे म्हणजे एवढ्या स्टाफ मध्ये. सर तसं आपण करू शकतो आणि थ्रू एपीएमसी सुद्धा करू शकतो. आपण जर इनकेस फ्युचर मध्ये आपण जर उसाच्या ऐवजी दुसऱ्या पिकांना आपण लावायचं ठरवलं इल्ड ऑन इल्ड बेसिस, किंवा बऱ्याचदा शेतकऱ्यांना म्हणजे दे हॅव टू फेस नॅचरल कॅलॅमिटीज लाईक हेलस्टॉर्म, फूड पेस्ट अटॅक्स, तर ती इल्डची शाश्वती नसताना सुद्धा त्यांना पाणीपट्टी द्यावी लागते आजच्या केसमध्ये. पण इल्ड बेसिसवर जर केलं तर ते थ्रू एपीएमसी आणि थ्रू शुगर फॅक्टरीज या दोन युनिटला जर आपण आपलं ऍज अ डीडीओ आपण जसं इन्कम टॅक्स डीडीओ रिकव्हरी होते त्याप्रमाणे जर केलं तर खूप छान होईल सर, असा आम्ही प्रस्ताव पण शासनाला सादर केलेला आहे सर. व्हेरी गुड. मी नार्वेकर साहेबांना विनंती करेन की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी इथे उचललेला आहे, याच्यावर आपण कमीत कमी वेबिनारच्या दृष्टीने जे आउटकम वेबिनारचे आउटकम जे आलेले आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आपण जरूर मेन्शन करा आणि सरकारला रेकमेंड करा की आपण एक कमिटी करून त्या कमिटीने अभ्यास करून व्हॉल्यूमेट्रिक बेसिसच्या ऐवजी उत्पन्नाच्या बेसिसवर एपीएमसी मार्फत, शुगर फॅक्टरी मार्फत किंवा कॉटन कॉर्पोरेशन मार्फत या सगळ्यांच्या मार्फत आपण एक रकमी म्हणजे उत्पन्नाच्या हिशोबाने वसूल करून जर शासनाला दिलं तर जे ज्या सोपं आहे ते आणि सोपं ऍक्युरेट आहे आणि ऍक्युरेट फक्त नाही तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर चांगला होऊ शकतो आणि ज्या दिवशी शेतकऱ्यांनी माल दिला आणि त्यांना पैसे दिले गेले त्याच्यामध्येच ऑटोमॅटिक ट्रान्सफर टू गव्हर्नमेंट ट्रेझरी होऊ शकतं, काही मॅन पॉवर जास्त लागत नाही, थोडंफार टेक्निकल पीपल लागते. हा अत्यंत चांगला महत्वाचा मुद्दा आहे आणि नार्वेकर साहेबांना विनंती करेन की त्यांनी हा मुद्दा उचलून धरावा आणि रेकमेंड करावा की वेबिनार मधून असे प्रश्न उपस्थित झाले त्याच्यावर शासनाने कमिटी नेमून विचार करून एक सर्वसंमतीने काहीतरी मार्ग काढावा. इट्स व्हेरी नाईस, व्हेरी नाईस क्वेश्चन. येस सर, निश्चित या वेबिनारचे एक आउटकम म्हणून आम्ही अशा प्रकारचं एक गव्हर्नमेंटला रेकमेंडेशन सर पाठवतो अगदी. येस सर, थँक्यू सर. रोहिणी पिवळ मॅडम आपल्याला अनम्यूट करण्यात आलं आहे, आपण प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर, मी रोहिणी पिवळ औरंगाबाद येथून. सर माझा प्रश्न असा आहे की आपण जे सेक्टरल अलोकेशन केलं आहे पिण्याच्या पाण्यासाठी 15% केलं आहे, पण बऱ्याच जे डॅम आहेत त्यांचं हे वॉटर रिझर्वेशन आहे ते खूप एक्सेस होऊन जातं. गंगापूर डॅमला तर ते 98% आहे, पण मग आपला जो पर्पज आहे सिंचनाचा तो त्याने सॅटिस्फाय होत नाही आणि म्हणजे फ्युचरच्या हिशोबाने जर बघितलं तर ही खूप चिंताजनक बाब आहे. त्याच्यासाठी MWRRA काय करेल किंवा काय करू शकतं किंवा MWRRA कडे याच्या बाबत काय विचार आहे समजा. ओके, हा ज्वलंत इश्यू आहे. आपल्याला माहिती आहे की सध्या 15%, 75% आणि 10% हे जे आहे ते पूर्ण राज्यासाठी एकच आहे. पूर्ण राज्यामध्ये 75% इरिगेशन, 15% पिण्याचे पाणी आणि 10% इंडस्ट्री. परंतु आपल्या राज्यामध्ये असे पॉकेट्स आहेत की ज्या ठिकाणी कदाचित इंडस्ट्रीला जास्त पाणी लागेल
रायगड, अलिबाग च्या जवळपास रायगड एरिया किंवा एमआयडीसीच्या ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे एस्टॅब्लिशमेंट्स आहेत अशा ठिकाणी पाण्याचा वापर जास्त होत असतो, तिथे 10% मध्ये सुद्धा होणार नाही आणि काही ठिकाणी इरिगेशनला जास्त लागतो. त्यामुळे थोडासा बदल केलं गेलं पाहिजे शासनाच्या टोटल अलोकेशन मध्ये की ओव्हरऑल जरी 15, 75 आणि 10 मेंटेन केलं गेलं तर बेसिन वाईज आणि सब बेसिन वाईज किंवा रिझर्वॉयर वाईज थोडासा फ्रीडम लोकल अधिकाऱ्यांना दिलं गेलं पाहिजे, थोडासा फ्रीडम दिलं पाहिजे. किंवा एका अधिकाऱ्यावर नाही दिलं तर कमीत कमी कमिटी कलेक्टरकडे किंवा डिव्हिजनल कमिशनरकडे थोडासा अधिकार दिलं पाहिजे की याच्यापेक्षा खाली जाऊ नका परंतु याच्या वर जर वापर करायचा असेल तर लोकल कमिटीमध्ये आपण थोडंफार करू शकतो. मला वाटतं काही कमिटी पण आहेत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, तिथे थोडंफार असा डिसिजन होतोय. परंतु MWRRA ने एक विचार चालू केला होता की आपण व्हेरिएबल पर्सेंटेजेस फॉर व्हेरिएबल एरियाज, डिफरंट एरियाज अशी एक कॉन्सेप्ट शासनाकडे एक ऍडवाईज म्हणून देऊया आणि मग शासनाने त्याच्यावर कार्यवाही केली तर आपल्याला फ्रीडम भरपूर मिळेल. काही कारण ज्या ठिकाणी यावर्षी चांगला पाऊस आहे तिथे ठीक आहे, परंतु जिथे कमी पाऊस आहे तिथे टोटल फटका बसतो तो इरिगेशन मध्ये. टोटल पिण्याचे पाणी फटका बसू देत नाही लोक, द्यावंच लागेल आणि कलेक्टर ऑर्डर पास करतात इतकं रिझर्व करा ते करा ते करा, मग टोटल फटका बसतो तो इरिगेशनवर पडतो. त्यामुळे थोडीफार फ्रीडम फील्डच्या अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. आणि ऍज अन अथॉरिटी इफ द अथॉरिटी कॅन डू समथिंग इट इज अ वेलकम एरिया टू डू. दुसरं की जे आपण म्हटलं की 90% पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी निघून जात आणि 10% समजा फक्त इरिगेशन साठी राहतोय, तर या दिशेमध्ये एक माहिती आपल्याला माहिती आहे की मराठवाडा मध्ये ग्रीड ची एक संकल्पना मांडण्यात आली होती, वॉटर ग्रीड ची संकल्पना मांडण्यात आली होती. आणि वॉटर ग्रीड ग्रीड जर उभारलं गेलं तर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कमीत कमी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत, इरिगेशनच्या बाबतीत नाही बोलू शकत कारण वॉटर ग्रीडची तेवढी पाईपची साईज नाही आहे की इरिगेशनचं पाणी इकडे तिकडे देतील, परंतु पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कमीत कमी ग्रीड मध्ये बॅलन्स मेंटेन करता येते. ग्रीड मध्ये ग्रीडद्वारे बॅलन्स मेंटेन करता येतील, जेणेकरून जर समजा की एखादा डॅम मध्ये कमी पाणी आहे आणि पूर्ण बोजा पिण्याच्या पाण्यावर पडतोय तर ग्रीड मधून जर पाणी आणलं तर कमीत कमी थोडं पाणी रिलीज होतो इरिगेशनसाठी. तर ही ग्रीडची कल्पना चांगली आहे, चांगल्या कंट्रीने त्याच्यात मदत केलेली आहे. तो जर साकारण्यात आला तर इरिगेशनवरचा बोजा जो जास्त पडतो आणि कमी पाणी कमी पडतात ते काही अंशी ते पिण्याच्या पाण्याला मदत करेल आणि इरिगेशनवरचा ताण पाण्याचा ताण जो तो थोडासा कमी होईल अशी माझी समजूत आहे. त्याच्या पलीकडे MWRRA ने फारसं फ्रीडम नाही आहे की कम्प्लीट पॉलिसी चेंज शासनाचा करून टाकावा, परंतु आपण ॲडवाईस देत असतो, चर्चेमध्ये बोलत असतो आणि त्याची जर दखल योग्य स्तरावर घेतली गेली तर थोडासा सुधार होऊ शकतो. बट इट इज अ फॅक्ट की आपण जे लोकल मॅनेजमेंट मध्ये आपण जे आहात त्यांना त्यांच्यावर ताण आहे जास्त आणि दोन्हीच्या शिरे ऐकावे लागतात. दोन्ही बाजूच्या इरिगेशन वाले बोलतील की आम्हाला पाणी गुळत नाही आणि जर कलेक्टर सांगेल की तुम्हाला तुम्ही प्याला इतके रिझर्व करून ठेवा, तुमच्यावर ताण आहे ही खरी परिस्थिती. आणि हे ताण कमी करायचा असेल तर थोडा प्रमाणामध्ये रेग्युलेटरने आणि काही प्रमाणामध्ये शासनाने आणि या ग्रीडच्या संकल्पनेमुळे जर काही साकारण्यात आलं तर काही अंशी हा ताण कमी होईल. ओके, थँक्यू सर. सर एक चॅट बॉक्स मध्ये एक क्वेश्चन आहे, वेदर द MWRRA परफॉर्म ड्युटीज विदिन द स्कोप ऑफ KWDT डिसिजन, कृष्णा वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल डिसिजन. एक्सप्लेन करा जरा, एक्सप्लेन वेदर. नाही, त्यांचा आहे की कृष्णा वॉटर डिस्प्यूट सारखे जे ट्रायब्युनल आहे तर MWRRA वेदर MWRRA परफॉर्म इट्स ड्युटीज विदिन द स्कोप ऑफ ट्रायब्युनल डिसिजन. MWRRA cannot violate the decisions of the tribunal. MWRRA, although established under an act, our overall boundary for water usage is the tribunal order, which is in existence. जर काही ट्रायब्युनलचे काही अवॉर्ड्स चॅलेंज मध्ये असतील आणि स्टे नसेल तर MWRRA त्याच्यामध्ये
त्या बाउंड्री मध्ये काम करू शकते आणि एसटी असेल तर तेही करू शकत नाही. त्यामुळे एमडब्ल्यू आर इज नॉट इन अ पोझिशन टू व्हॅलिडेट एनी ऑफ द इन्स्ट्रक्शन ऑफ द ट्रायब्युनल अवॉर्ड ऑर एनी ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ट्रायब्युनल अवॉर्ड ऑर जे डिस्प्यूट मध्ये जे एरिया किंवा जे वॉटर क्वांटिटी येते त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. हे क्लिअर स्थिती आहे. एमडब्ल्यू काही त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. सर प्रश्न झालेले बहुतांशी प्रश्न झालेत. सर कन्क्लूड करूया. तर आज आपण अगदी आम्हाला ग्लोबल टू लोकल सगळा प्रवास वॉटर रिसोर्सेसचा घडवून आणलात आणि एकंदरीतच एमडब्ल्यू आर आर चे फंक्शन्स, त्यांचे पॉवर्स आणि अगदी लिमिटेशन सुद्धा तुम्ही आम्हाला स्पष्टपणे समजून सांगितले. त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आजचा वेबिनार संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.